महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी लक्ष्मण बाबूराव नागरगोजे वय 30 राहणार हिंगणे तालुका बार्शी यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन आर बोरकर यांनी जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी की दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी पीडित महिला ही प्रातर्विधीसाठी बाहेर गेली असता तिथे आरोपीने तिच्यावर दुष्कर्म केले. अशा आशयाची फिर्याद तिने वैराग पोलीस ठाणे येथे दिली होती. त्यावरून आरोपीस अटक झाली होती. आरोपीने जामीन मिळण्यासाठी बार्शी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर आरोपीने जामीन मिळवण्यासाठी अॅडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळी अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात यातील पीडितेच्या पतीने व तिच्या घरातील लोकांनी आरोपीच्या आईस मारहाण केली होती. त्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 2 दिवसांनी सदरची फिर्याद दाखल झाली असून आरोपीस खोटेपणाने सदर प्रकरणात गुंतवण्यात आले आहे असा युक्तिवाद मांडला. तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी अर्जदारास 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट रितेश थोबडे, अॅडव्होकेट निखिल पाटील यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट MM देशमुख यांनी काम पाहिले. महिलेवरती दुष्कर्म केल्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री एन आर बोरकर साहेब यांनी आरोपी लक्ष्मण नागरगोजे वय 30 राहणार हिंगणी तालुका बार्शी यास जामीन मंजूर केला. सदर प्रकरणातील माहिती अशी, यातील पीडित महिला ही 26 ऑक्टोबर 2021 रोजी प्रातर्विधीसाठी गेली असता तिच्यावरती आरोपीने जबरदस्तीने दुष्कर्म केला अशा आशयाची फिर्याद वैराग पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती. सदर गुन्ह्यामध्ये आरोपीस अटक झाली व त्यानंतर त्याचा जामिनाचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी यांनी फेटाळला होता. तदनंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आरोपींच्या वतीने जामिनाचा अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही असा युक्तिवाद मांडला की सदर फिर्याद दाखल होण्याच्या 2 दिवसांपूर्वी पीडित महिला हिचे पती व इतर नातेवाईकांनी आरोपी यांची आईस मारहाण केली होती व त्याबाबतीत पीडित महिला यांचे पती व इतर नातेवाईक यांच्यावरती 307 खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2 दिवसांनी सदरची फिर्याद ही पूर्णतः खोटेपणाने आरोपींना केवळ अडकवण्याच्या हेतूने दाखल करण्यात आली आहे. हे हा युक्तिवाद मांडला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी लक्ष्मण नागरगोजे याला जामिनावरती मुक्त केले आहे.